अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आपण पोलीस भरती करता स्पर्धा परीक्षा देत आहे त्याच्यामध्ये पास होण्यासाठी आपला जे कॉन्फिडन्स आहे ते कमी असेल, आपल्याला भीती वाटत असेल, आपल्याला नाही करा वाटत असेल, ती मनातली भीती दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल आज मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरुचरित्राची त्याची माहिती आपल्याला भेटेल। आता पोलीस भरतीचं भरपूर मुलं ग्राउंडवर जात आहेत, तयारी करताय, खूप मेहनत घेत आहेत, सकाळ संध्याकाळ खूप मेहनत घेत आहे, एवढ्या थंडीत बाहेर पडताय ते मेहनत घेत आहे। का बरं का की सरकारी अधिकारी व्हायचंय, पोलीस व्हायचंय, आई वडिलांचं स्वप्न, मुलांचं स्वप्न खूप जण करताय। मग अशा वेळेस काय होतं, भरपूर जण केल्यानंतर कधी कधी निराश्य येतं की होईल का नाही, माझं मनामध्ये ताण असतो। याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं माइंड हे क्लिअर करा। आपण आपल्या माइंडला जे सांगतो तसंच आपलं माइंड विचार करत असतं। हे स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठी आहे, 10वी 12वी सगळ्यांसाठी ही स्पर्धा असती। याच्यातून प्रत्येक जण सगळेजण जिंकत नसता आणि सगळेजण हरत नसता, काही काही जिंकता काही काही हरता, ऍक्सेप्ट करायचं। पण आपण कोणतीही आयुष्यामध्ये कोणतीही स्पर्धा देत असेल त्याचा संघर्ष असतो, अडचणी असत्या, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय, मागं नाही यायचं। कधी पण आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजे। कोणी निगेटिव्ह विचार करत असेल, कोणी म्हणत असेल नाही आता भरतीमध्ये होणार नाही, त्या माणसापासून लांब राहा, त्या मुलापासून लांब राहा, त्या मुलीपासून लांब राहा। सगळ्यात अगोदर आपले शत्रू कोणते आहे, मोबाईल, मोबाईल, मुली, मुलगा, गाडी, याच्यापासून थोडं लांब राहा। जेवढं आपल्याला वाचता येईल तेवढं वाचायचं, पुस्तक जास्त वाचा, मोबाईल पासून थोडं लांब राहा, आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापरा, अति वापरू नका। दुसरी गोष्ट काय करायचं, आपल्या मनातली भीती आहे, भीती कशी दूर करायची, राम रक्षा स्तोत्र, राम रक्षा स्तोत्र हे पुस्तक आहे, कुठं पण मार्केटमध्ये भेटेल किंवा युट्यूबवर बघा, राम रक्षा स्तोत्र हे वाचायचं। कसं वाचायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, राम रक्षा स्तोत्र म्हणायचं, ते पाणी प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं। श्री स्वामी समर्थ, नुसता श्री स्वामी समर्थ हा जप जर अखंड आपण केला तर आपल्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाही, वाईट विचार येणार नाही, काही मनामधली भीती असेल ते भीती निघून जाईल। कारण कसं असतं, स्पर्धा परीक्षामध्ये आपण भीतो, सगळं तयारी झालेली आहे आपली, पण तरी पण मनामध्ये भीती आहे, ती भीती दूर करण्यासाठी मी आज आपल्याला सांगतोय। सगळ्यात पहिले ती भीती दूर करा, काय होणार हुन आपलं सिलेक्शन होईल, काय होणार हुन आपलं सिलेक्शन नाही होणार, पण सिलेक्शन होईल हा विचार करा। आपण 100% सिलेक्शन होईल, अभ्यास पण करायचा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पण करायची, आणि आपण त्या स्पर्धा परीक्षेमधून पास व्हायचं। मनामध्ये जिद्द ठेवायची, कधीही हार मानायची नाही। श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा सकाळ संध्याकाळ 15-15 मिनिटं, रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायचं, जेव्हा आपण भरतीला जाणार किंवा ग्राउंडला जाणार तेव्हा रामरक्षेचं पाणी बॉटलमध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, ते पाणी प्या, आपल्याला कशी एनर्जी येते ते मला सांगा तुम्ही। आपल्या जवळचं मारुती मंदिर असेल तिथे जायचं, हनुमान चालीसा वाचायची रोज, तुम्ही ग्राउंड पण करा, ग्राउंडची प्रॅक्टिस पण करायची, अभ्यास पण करायचा, आणि ही सेवा करायची। ही सेवा तुम्हाला बॅकअप आहे, ही सेवा तुम्हाला नजर लागत नाही, याच्यातून काहीच होणार नाही तुम्हाला। कसं असतं, माणूस चांगली प्रॅक्टिस करतो, कोणाची नजर लागते किंवा आपली आपल्यालाच नजर लागते की मी चांगलं प्रॅक्टिस करतो माझं होऊन जाईल। ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाही कधी जीवनामध्ये, ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाही। ज्याला जी क्षमता आहे ती त्याला भेटतच असते, कोणीही अडवू शकत नाही। ज्ञान असं आहे ते कोणीही कोणाचं घेऊ शकत नाही। रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणू शकता, हनुमान चालीसा म्हणा, आणि जेव्हा स्पर्धा परीक्षा जेव्हा जाणार तर आई वडिलांचं मनातल्या मनात दर्शन करायचं। आपण तिथं जाऊ शकत नसेल तरी पण आई वडिलांचं मनातल्या मनात दर्शन करायचं, मारुतीरायचं दर्शन करायचं, आणि आपण स्पर्धा ग्राउंडवर आपण जायचं। तुमची रायटिंग एक्झाम असो, ग्राउंड असो, एक जिद्द ठेवून श्वास, मोठा श्वास घ्यायचा, मोठा श्वास घ्यायचा, महाराजांचं नामस्मरण करायचं, आई वडिलांचं नामस्मरण करायचं, आठवण करायची आई वडिलांची, आणि जायचं, घाबरायचं नाही। आपला किती ग्राउंड असो, किती मोठं ग्राउंड असो, काही असो, आपली तयारी पूर्ण झालेली असती, घाबरायचं नाही।
आणि ग्राउंड झाल्यानंतर तरी पण जास्त कोणाला सांगायचं नाही. ग्राउंड मध्ये झालं किंवा आपलं सिलेक्शन झालं जोपर्यंत फायनल लिस्ट लागत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही. आणि जे हे मनापासून एवढी सेवा करायचं त्यांचं सिलेक्शन 100% महाराजांच्या आशीर्वादाने होईल. पण आपण अभ्यास पण करायचा सेवा पण करायची. कसं असतं डॉक्टर पण म्हणतो काय म्हणतो शेवटी हे शेवटी देवाच्या हातात आहे आमच्या हातात काही नाही. शेवटी डॉक्टर काय म्हणतो कधी पण पेशंट असेल जर सिरियस असेल डॉक्टर काय म्हणतो तुम्ही प्रार्थना करा देवाच्या हातात आहे. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही मेहनत करा तुम्ही संघर्ष करा हार मानू नका. नाही नाही हा शब्द ठेवायचाच नाही. होणार नाही माझं होणारच आहे. किती मुलं असो काही असो हे डोक्यातून काढून टाका. आपण तिथं सिलेक्शन होणार आहे हे लक्षात ठेवा आणि ते केल्यानंतर मन शांत ठेवून. कारण कसं असतं तुमचं मन चंचल असतं यंग रक्त असतं रक्त सळसळ करतं कोणी काय सांगतं तसंच करतं. वाईट मार्गाला जायचं नाही वाईट मार्ग करून कधीही कोणीही पुढे जात नाही. सत्य मार्ग ठेवायचा. आपण आपलं खरं होणार झालं झालं ठीक नाही झालं बाजूला बी प्लॅन तयार ठेवायचा. पण आपण होणार ही शाश्वती ठेवायची. आई वडिलांचं आपलं स्वप्न आहे ते आई वडिलांचं स्वप्न आपण साकार करावं. मनातल्या मनात आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आई वडिलांचा चेहरा आठवायचा आणि ते केल्यानंतर स्पर्धा परीक्षेला जायचं. आपण 100% आपण एवढी सेवा केल्यानंतर आपलं काम 100% होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ.